निर्भय बेटी सुरक्षा अभियान समिति आणि गजबे क्रिटिकल केअर हॉस्पिटल वाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 27 जानेवारी 2021 रोजी कर्तव्य दक्ष सेवार्थांचे तसेच कोविड योद्ध्यांचा सत्कार समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। स्त्रियांना आणि मुलींना सुरक्षा संबंधीचा संदेश देण्याच्या हेतूने जनजागृती अभियान देखील त्यावेळी राबविण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटक जुम्मा प्यारेवाले सीओ नगर परिषद वाडी तसेच मुख्य अतिथी म्हणून प्रदीप बी सूर्यवंशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाडी त्यासोबतच कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश चर्डे पूर्व अध्यक्ष नगर परिषद वाडी श्रीमती राजूताई भोले महामंत्री नागपूर जिल्हा भाजपा महिला आघाडी कल्पनाताई सगदेव माजी सभापती नगरसेवक राजेश मिश्रा माजी नगरसेवक अखिलेश सिंह सामाजिक कार्यकर्ता श्री नारायण टाले समाजसेवक सोनिया कश्यप तसेच संध्याताई गोतमारे नागपूर जिल्हा परिषदेच्या पूर्व अध्यक्षा मुख्य रूपाने कार्यक्रमाला उपस्थित राहून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। त्यावेळी मार्शल आर्टच्या मुलांनी प्रात्यक्षिक दाखवून पाहुण्यांचे मन जिंकून घेतले। या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन करणारे ज्ञानेश्वर गुरव निर्भय बेटी सुरक्षा अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष सेन्साई विनोद गुप्ता व सेन्साई अनवर अली यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम वाडी येथे यशस्वीरित्या पार पाडला गेला। पाहूया या कार्यक्रमातील मान्यवरांनी व्यक्त केलेले मनोगत। नमस्कार, आपण पाहता एजे स्टार न्यूज आणि या वेळेला आपण इथे वाडीमध्ये पोहोचलो आहे जिथे बेटी आणि महिला यांना एक सशक्त होण्यासाठी जनजागृतीचा एक अभियान इथे चालवलेला आहे आणि या अभियाना अंतर्गत बऱ्याचशा ज्यांनी सेवा दिली या कोविड 19 पीरियड मध्ये त्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला आणि त्यासाठी मुख्य रूपाने इथे उपस्थित आहे नागपूर जिल्हा परिषदच्या पूर्व अध्यक्षा संध्याताई। तर आपण थेट त्यांच्याशीच बोलणं करूया की या कार्यक्रमात येऊन त्यांनी कशा प्रकारे प्रोत्साहित केलं आणि यापुढेही कसं ते प्रोत्साहन देणार आहेत। कजबे क्रिटिकल केअर व बेटी बचाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा जो कोविड योद्ध्यांचा जो समर्पित भावाने त्यांनी जे काम केलं आणि त्या योद्धा कोविड योद्ध्यांचा आज जो सन्मान केलेला आहे याचे आयोजक आमचे विनोद भाऊ गुप्ता व त्यांचे जे सर्व सहकारी आहेत त्यांनी जे आज कार्य केलं की आपल्याला माहित आहे की कोरोना एक वर्षापासून एवढी भयंकर महामारी आली त्यामध्ये पोलीस खात्याचे कर्मचारी असो किंवा डॉक्टर्स नर्स परिचारक आणि सफाई कामगार यांनी खूप मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं आहे आणि आमचे विनोद भाऊ गुप्ता यांनी समोर येऊन त्यांच्यानी आज जो सन्मानाचा कार्यक्रम केलेला आहे याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेल, त्यांचं आभार मानेल की आपण खरंच कोविड योद्ध्यांचा जो सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल त्यांना मी खूप खूप धन्यवाद देईन कारण की जे कार्य करतात त्यांचा सन्मान कुठेतरी झालाच पाहिजे आणि आपण त्यांना सन्मानित करून त्यांचा उत्सव वाढवला पाहिजे अशी। यावेळेला आपल्यासोबत आहे निर्भय बेटी अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरव सर, तर त्यांचेही मनोगत आपण त्यांना विचारूया। निर्भय बेटी सुरक्षा अभियानतर्फे मी जनतेला एवढंच सांगू इच्छितो की जे देशामध्ये आतापर्यंत जे महिला अत्याचाराचे प्रकरण आपण पाहिलेले आहे आणि त्यामध्ये शासन आणि प्रशासन मला नाही वाटत की कुठेतरी त्यांना मदत करू शकते कारण प्रत्येकाच्या मागे पोलीस ठेवणं हे शक्य नाहीये। म्हणून आम्ही निर्भय बेटी सुरक्षा अभियानच्या माध्यमातून मुलींना सक्षम आणि स्वयंसिद्ध बनवण्यासाठी आत्मनिर्भर बनवण्यासाठी मागील 8 वर्षापासून आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि त्याच माध्यमातून विद्यालय आणि महाविद्यालयाच्या मुलींना निःशुल्क मार्शल आर्टचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंसिद्ध बनवण्याचं कार्य आम्ही नागपूर शहरामध्ये करत आहोत आणि हाच संदेश पूर्ण देशामध्ये देऊन बेटी बचाव आणि बेटी पढाव आणि बेटीओ को आत्मनिर्भय बनाव हा संकल्प घेऊन आम्ही देशाला संदेश देण्याचं इच्छुक आहोत। म्हणून आम्हाला सर्वांना असं वाटतं की सर्वांच्या सहयोगाने आणि मदतीने हे निर्भय बेटी सुरक्षा अभियान सतत चालत राहावं याकरिता संध्याताई गोतमारे सारखे जे कार्यकर्ते आहे राजूताई भोले आहे सविताताई यादव जी मॅडम आहे ह्या नेहमीच आम्हाला सहयोग करत असतात आणि यांना पुन्हा आमची एक विनंती आहे की हे अभियान
सतत चालू ठेवण्यासाठी आपला सहयोग आम्हाला नेहमी प्राप्त होत राहील आणि याकरिता विनोद गुप्ता सेनसाई अनवर अली सर आणि जयश्री थुल मॅडम जे आम्हाला सहयोग करतात त्या सर्वांचे मी स्वागत करतो धन्यवाद। यानंतर आता पडद्याच्या आडची भूमिका आपण म्हणू शकतो पण थोडीशी झलक का होईना इथे सेनसाई आपण विनोद गुप्ता यांचे सुद्धा थोडासा मनोगत जाणून घेऊया। आपने अभी तक ये अभियान जो चलाया आपके पूरे टीम ने तो इसके अंतर्गत अभी तक का आपका अनुभव क्या रहा और आगे आपको इसमें क्या बदलाव नजर आ रहा है? अनुभव यह है मैडम कि हमने जब से ये निर्भय बेटी सुरक्षा अभियान समिति का कार्य संभाला है पूरे इंडिया में ये काम सिर्फ हम लोग कर रहे हैं निर्भय बेटी सुरक्षा अभियान समिति जिसमें सेनसाई अनवर अली ज्ञानेश्वर गुरव और काफी ऐसी हमारी टीम है जो हम लोग ये पिछले 8 साल से कर रहे हैं। जब से ये निर्भय का केस हुआ था दिल्ली में तब से हम लोग ये प्रोग्राम को आगे बढ़ा रहे हैं और कंटिन्यू कर रहे हैं। हम लोग चाहते हैं कि हर शहर की लड़कियां पूरे तरीके से निर्भय हो जाए कि कोई भी उनको टच ना कर पाए। इस तरीके से हम लोग इनको मार्शल आर्ट का ट्रेनिंग हर एरिया में जा जाके दे रहे हैं। करीब 2 लाख लड़कियों को हर साल हम लोग फ्री में ट्रेनिंग देते हैं स्कूल कॉलेजेस में और उनको ट्रेनिंग देके हम लोग आत्मनिर्भर पूरे तरीके से बनाते हैं। मैं चाहता हूँ कि हमें कुछ सरकार कोई तरीके से हेल्प करे लेकिन कहीं से हेल्प नहीं आती है। फिर भी हम लोग कोशिश करते कि छोटे मोटे कोई फंक्शन करके ये हम लोग आवाज अपनी आगे तक पहुंचाए। थैंक यू मैडम। तो ये थे हमारे सेनसाई विनोद गुप्ता सर। इन्होंने अपने जज्बे को अभी भी कायम ही रखा है। म्हणजे म्हटलं गेलं सरकार तर्फे काहीही मोबदला न मिळता यांच्या पूर्ण टीमनी म्हणजे निर्भय बेटींनी अजूनही आपलं कार्य चालू ठेवलं आहे आणि खरंच त्यांनी मुलींना तत्पर केलेलं आहे, मुलींना ट्रेनिंग दिलेली आहे। एज स्टार न्यूज साठी मी जयश्री थूल, कॅमेरामॅन अनवर अली सोबत, धन्यवाद।